कोणत्याही क्लासेसमध्ये जाऊन शिकलेली नाही, त्यामुळे माझ्या पदार्थामध्ये काही जर त्रुटी असतील तर खरंच सॉरी. आज आपण करणार आहोत नॉनव्हेज डिश, म्हणजे अंडा मसाला. तर चला आपण आता सुरुवात करूया अंडा मसाला करायला. आणि त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू. आता आपण अंडा मसाल्यासाठी साहित्य पाहणार आहोत. हे खोबरं, ही कोथिंबर, एक मिरची, ही एवढी दालचिनी, दोन लवंगा, दोन काळी मिरे, साधारण अर्धा इंच आलं, या तीन मोठ्या लसणाच्या पाकळ्या, हा कांदा, एवढं आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे. त्यात आपण कांदा आणि खोबरं हे थोडंसं तेल घालून चांगलं लालसर भाजून घ्यायचं आणि मग हे सगळं वाटण वाटायचं. आणि हे दोन कांदे आहेत हे आपण कापून घ्यायचे आहेत फोडणीला घालायला. आणि ही चार अंडी उकडलेली आहेत, कुकरमध्ये उकडलेत मी, दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत कुकरच्या. आणि हे एक सालाचं ठेवलेलं आहे, हे मी तुम्हाला सोलून दाखवते कसं सोलायचं अंडं ते. आणि हे तेल आहे, ह्यातलं थोडंसं तेल लागणार आहे आणि पाणी, एवढ्या सगळ्या जिन्सं आपल्याला लागणार आहेत. चला तर मग आता आपण पाहूया. हां, हे अंडं असं आपण पाण्यात घातलं आहे. आता ते पाण्यात घातलेलं अंडं आता थोडंसं आपटायचं, हे बघा असं आपटायचं. आता हे सुट्टं झालं की आपल्या हाताला नख नसेल त्यांनी ही साल सोलायचं, जर नख असेल त्यांनी साल सोलायचा प्रयत्न केला तर हे आतमध्ये खूप नाजूक असतं, त्याच्यामुळे असं हे निघू शकतं. हे पा असं सोडायचं. हे पा आता हे सगळं अंडं सोलून झालेलं आहे आपलं. आता मी जे नखाने सोललं होतं ते हे बघा, हे असं इकडे निघतं हे आतलं, त्याच्यामुळे नखाने सोलायचं नाही अंडं कधी. आणि सोलून झाल्यावरती असं पाण्यातनं धुवायचं, म्हणजे त्याला साल राहणार नाही. आता ही सगळी अंडी मी पाण्यातनं धुवून घेणार आहे. आता ज्याच्यात मी खोबरं आणि कांदा असं तळून घेतलं होतं त्याच्यातच मी हा कांदा फोडणीला टाकणार आहे कापलेला. दोन कांदे दाखवले होते, ते दोन कांदे मी कापलेले हे बघा, हे दोन कांदे कापलेले हे मी आता ह्या तेलामध्ये फोडणीला टाकणार आहे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आणि हा कांदा त्याच्यात टाकायचा. कांदा चांगला अगदी लाल काळा होईपर्यंत परतायचा आणि मग त्याच्यात वाटण घालायचं. हे बघा हा कांदा असा मऊ झाला की त्याच्यात वाटण टाकायचं आणि वाटण अगदी काळं होईपर्यंत परतायचं. हे मगाशी दाखवलं होतं त्याचं मी वाटण वाटून घेतलेलं आहे. आता हा कांदा आपल्याला मऊ करायचा आहे तेलावर परतून. आता आपण कांदा मऊ करत ठेवलेला आहे तोपर्यंत ही अंडी आपण कापून ठेवूया. हे पहा या अंड्याला छुरीने असं कापायचं. आपण भरली वांगी वगैरे कसं करतो तसंच हे असं कापायचं आणि ह्याच्यामध्ये असा तो मसाला भरायचा. ही सगळी अंडी आता अशी कापून घ्यायची. हे पहा चांगला मऊ झालेला आहे. आता आपण ह्याच्यात वाटण घालणार आहोत. आता ह्याच्यात वाटण घालायचं. हे पहा हे वाटण आपण टाकलेलं आहे. गॅस आपण आता मिडियम हीटवर ठेवलेला आहे आणि हे चांगलं आपण काळं होईपर्यंत परतायचं. आणि हे थोडंसं पाणी वाटण्याचं राहिलेलं मिक्सरमधलं हे पण घातलेलं आहे मी. आणि ह्याच्यातच आपण आता हळद मसाला आणि मीठ पण घालणार आहोत. तर आपली अंडी साधारण चार आहेत आणि आपला मसाला एवढा आहे, त्या हिशोबाने ही एवढी हळद. मसाला तुमच्या चवीप्रमाणे
मी आता अर्धा चमचा मसाला घातलेला आहे. आपण मिरची आणि गरम मसाला पण ह्याच्यात घातलेला आहे हे लक्षात ठेवून लाल तिखट घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ. आणि आता हा मसाला चांगला काळा करायचा आहे. आता ह्याच्यावरती आपण थोडं झाकण ठेवूया म्हणजे लवकर आपलं होईल. थोडं झाकण ठेवलंय, गॅस मिडियम हीट वरती आहे. हा आता मसाला आपला रेडी आहे. मी भाजता भाजता त्याच्यात थोडस अर्धी पळी तेल घातलेलं आहे कारण तो जळायला लागला की थोडस तेल घालायचं. आता आपण हा मसाला या अंड्यात भरून घेणार आहोत. दाखवते मी तुम्हाला कसं ते हे बघा. आता आपण हे अशी अंडी कापून ठेवलेली आहे. ह्याच्यात हा मसाला पूर्णपणे थंड करायचा आणि मग आता हा मसाला त्याच्यात आपण भरणार आहोत. हे बघ, हा असा दाबून दाबून भरायचा. जिकडे राहिलेलं दिसतंय असा दाबून दाबून भरायचा प्रत्येक अंड्यांमध्ये. हे बघा, हे आता दुसरं घेतलेलं आहे. असाच पहिल्या अंड्यात जसं दाखवला तसा ह्याच्यात पण असा दाबून दाबून आपण भरायचा. जिकडे राहिलेला दिसतंय ना तिथे हा मसाला भरायचा. आहे बघा, हे सगळे अंड्यामध्ये आपण मसाला भरून झालेला आहे. ह्या आता आपण जरा थोडस तेल टाकायचं. ह्याला तेल जास्त लागतं कारण अंडा मसाला आहे. हे असं तेल टाकायचं. हे तेल सगळीकडे असं करून घ्यायचं. आणि आता ही अंडी बघा, आता ही अंडी अशी ठेवलेली आहे. आणि हा आपला उरलेला मसाला आहे. हा आपल्याला हा चपाती भाकरी भाताशी खायला छान लागतो तर हा पण असा पसरवायचा. हे बघा, हा आता हे आपण सगळं तेलामध्ये ठेवलेलं आहे भरून. आणि आता गॅस लावायचा, गॅस सिमवर करायचा आणि त्याच्यावरती हे ठेवून वरती असं झाकण लावायचं. आणि थोड्या वेळाने साधारण 1-2-3 मिनिटांनी बघायचं. आणि मग ही अंडी थोडीशी उलटपलट करायची म्हणजे ती नीट सगळीकडनं छान होतात. हे बघा, आता आपण हे झाकण काढून बघणार आहोत. आता हे आपण थोडस उलट हे असं थोडस हलवणार आहोत, उलट करणार आहोत त्याला. हे बघा, हे असं लाल दिसायला पाहिजे. हे बघा, ही सगळी अंडी मी उलटलेली आहेत आणि ह्याचा कलर हे बघा असा यायला पाहिजे. आता परत आपण 3 मिनिटं हे ठेवणार आहोत आणि नंतर मग गॅस बंद करणार आहोत. चला आता आपण गॅस घालून टाकूया. आपली आता खालती खालून पण झालेलं आहे. आपला हा अंडा मसाला आता रेडी झालेला आहे. तर काढून दाखवते. हा बघा, हा आपला चटपटीत मस्त तिखट अंडा मसाला रेडी. चपातीशी खा, भाकरीशी खा, भाताशी खा, खूप मस्त लागतो.